पुण्यामधले टोयोटा वाहनधारक सध्या एका वेगळ्या समस्येनं त्रस्त आहेत. ही समस्या आहे त्यांच्या गाडीच्या सर्व्हिसिंगची. टुरिस्टचा व्यवसाय असलेल्या किरण पासलकर यांनी 2 महिन्यापूर्वीच नवी इनोव्हा गाडी विकत घेतली. मात्र गाडीच्या पहिल्या सर्व्हिसिंगसाठी त्यांना थेट मुंबई गाठावी लागली, कारण पुण्यात टोयोटो गाड्याच्या सर्व्हिसिंगची पुरेशी सोयच उपलब्ध नाहीये. सप्टेंबर मध्ये गाडी घेतली मी, मला डिसेंबर 22 ची तारीख दिली, म्हणजे 3-4 महिन्याची मला फर्स्ट सर्व्हिसिंगची तारीख दिली. मुंबईला जावं लागलं, इथून MT मुंबईला गेलो, मुंबईवरून MT परत पुण्यात आलो. म्हणजे साधारणतः 2,500 रुपये माझे स्वतःचे पदरचे गेले, 500 रुपये टोल गेला, आणि शिवाय सर्व्हिसिंग करायला मुंबईला जावं लागलं. पुण्यात टोयोटोच्या सर्व्हिसिंगसाठी गाड्याच्या लांबच लांब रांगा लागतात. शहरातलं बावजन आणि हडपसरमधलं सर्व्हिस सेंटर बंद झाल्यानं सगळा भार भोसरीतल्या एकाच सेंटरवर आलाय. त्यामुळे 2-3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर इथं सर्व्हिसिंगसाठी नंबर लागतो. म्हणून सर्व्हिसिंगसाठी लागणारा दीर्घ कालावधी वॉरंटी पिरियडमध्ये वाढवून देण्याची मागणी होतीये. पुण्यात टोयोटो गाड्यांची संख्या 40,000 आहे. गाडी कुठलीही असली तरी तिची वेळच्या वेळी सर्व्हिसिंग अत्यावश्यक असते. त्यामध्ये टोयोटो कमी पडत असल्यानं त्याचा नाहक मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागतोय. येत्या 2 महिन्यात टोयोटाच्या सर्व्हिस सेंटर्सची संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. शरयू टोयोटा हे एकमेव सर्व्हिस सेंटर सध्या पुण्यात सुरू आहे. या सर्व्हिस सेंटरच्या आत आणि बाहेर गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे, त्यावरून या ठिकाणी किती लोड आहे ते लक्षात येत आहे. हा लोड कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं इथलं मनुष्यबळ वाढवण्यात आलं आहे, त्याचप्रमाणे इथले कामाचे तास देखील वाढवण्यात आले, त्यामुळे इथल्या सर्व्हिसिंगची क्षमता ही दुपटीवर गेली आहे. इतकं करूनही इथला वेटिंग पिरियड कमी होत नाही आणि त्याचा नाहक त्रास ग्राहकांना भोगावा लागतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.